नमस्कार बालमित्रांनो या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत सागरी मैदान सागर तळरचनेचा अभ्यास करत असताना किनाऱ्यापासून आत जाताना तीन क्रमांकाला जे काही भूरूप आढळते त्या भूरूपाला सागरी मैदान असे म्हणतात तर तीन क्रमांकाला या अर्थाने सागर किनाऱ्याला जो मंद उताराचा भाग असतो तो भूखंड मंच त्यानंतर भूखंड मंच संपल्यानंतर तीव्र उताराचा जो भाग सुरू होतो त्याला खंडांत उतार असे म्हणतात आणि खंडांत उतार संपल्यानंतर त्या ठिकाणी सागरतळाला सपाट मैदान लागते मग या मैदानालाच त्या ठिकाणी सागरी मैदान असे म्हणतात हे मैदान विस्तीर्ण असतात खूप लांबवर जसे जमिनीवर मैदानं असतात सपाट प्रदेश असतो तसाच सागर तळ रचनेमध्ये महासागराच्या तळाला सुद्धा त्या ठिकाणी विस्तीर्ण प्रकारचे असे सागरी मैदानं आढळतात तर बालमित्रांनो या सागरी मैदानामध्ये तुम्हाला या आकृतीमध्ये दिसत आहे पा या ठिकाणी एक उंचवट आहे या ठिकाणी एक आहे इथं आहे असे उंचवटे म्हणजेच त्या ठिकाणी हे जे जलमग्न भूभाग आहे त्या जलमग्न भूभागामध्ये लहान मोठ्या आकारांचे काही लहान आहेत काही मोठे आहेत का जलमग्न उंचवटे आपल्याला आढळून येतात मग या जलमग्न उंचवट्यालाच त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये काही जे छोटे असतात ते त्या ठिकाणी उंचवटे म्हणजेच सागरामधले उंचवटे आपण त्याला म्हणूया त्यानंतर काही असे त्याच्यापेक्षा उंच असतात यांना आपण सागरी पर्वत म्हणूया म्हणजे या ठिकाणी पहा हा जो भाग आहे हा सागरी पर्वताचा भाग आहे म्हणजे हा सुद्धा एक छोटा पर्वत आहे हा मोठ्या पर्वताचा भाग आहे हे मैदान आहे हे उंचवटे ते, टेकड्या आहेत जशा जमिनीवर टेकड्या असतात तशाच सागरी तळाला सुद्धा टेकड्या असतात मग या ठिकाणी हा जो आपण भाग पाहत आहोत या भागाला मध्यसागरीय पर्वतरांग म्हणतात म्हणजे मध्यसागरी सागरीय का तर सागराच्या मध्यभागी असणारा तो उंच भाग असतो जसा जमिनीवर असतो हिमालय पर्वत आहे सह्याद्री पर्वत आहे तशाच प्रकारचे सागरामध्ये सुद्धा हे असे पर्वत आढळतात तर यामध्ये काही पठारेसुद्धा आढळतात या ठिकाणी हे जे सपाट भाग आहे अशा सपाट भागाला आपण पठार म्हणू आणि लांब मोठ्या विस्तीर्ण भागाला त्या ठिकाणी मैदान म्हणू म्हणजे बालमित्रांनो तुम्हाला या भागामध्ये आपण तिसऱ्या सागरी जलमग्न अशा भूरूपाचा अभ्यास केला त्यालाच आपण सागरी मैदान म्हणतो धन्यवाद धन्यवाद